सरकारचं करायचं काय? मराठा समाजाला अगोदर असलेले EWS आरक्षण पूर्ववत लागू करावे या मागणीसाठी मागील 7 दिवसापासून परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जावळे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस होता. 7व्या दिवसाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींची आज या ठिकाणी बैठक झाली, पण या बैठकीत कसल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. 7 दिवसापासून आंदोलन सुरू असून सरकारने दखल घेतली नाही, म्हणून आज मराठा आंदोलकांनी परभणी येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. परभणी शहरातील जो मध्यवर्ती रस्ता आहे, जो परभणी वसमत रस्ता आहे, जो राज्यमार्ग आहे, हा राज्यमार्ग अडवलेला आहे. तब्बल 1 तासापासून हा राज्यमार्ग अडवलेला असून मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत EWS आरक्षण पूर्ववत लागू होत नाही तोपर्यंत हे लढा असाच चालू राहील असे सांगण्यात येत आहे. मराठा समाजाची मागणी ही OBC मधून आरक्षणाची होती, पण सरकारने SEBC आरक्षण दिलं. SEBC आरक्षणाचा तेवढा फायदा मराठा समाजाला होत नाही, त्यामुळे EWS आरक्षणही मराठा समाजाला लागू करावं, ते रद्द केलेलं पूर्ववत लागू करावं. जेव्हा OBC आरक्षण मिळेल त्यावेळेस हे EWS आरक्षण काढून घ्यावं अशी मागणी या मराठा आंदोलकांची आहे. आता सरकार याकडे कसं पाहतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे, पण सध्या तरी परभणीमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काय सांगाल, 7 दिवस उपोषण सुरू होता सुभाष जावळे पाटलांचा, 7व्या दिवशी आज बैठक झाल्यानंतर तुम्ही अचानकपणे रस्ता रोको केलाय, का संतप्त झाले तेवढे? आज सुभाषदादा जावळे पाटलांचा आज आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे. 68 वर्षाची व्यक्ती आहे ती, 68 वर्षाची त्यांची तब्येत ढासळलेली आहे, तरी सुद्धा सरकारनं EWS आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घेतलेली नाही. आम्ही दादाला विनंती केली, दादा तुमचं वय जास्त झालेलं आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका, आम्ही उपोषण करू, पण दादानी सांगितलं जोपर्यंत सरकार EWS आरक्षणाचं आश्वासन देत नाही, भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण मागे घेणार नाही. अरे 68 वर्षाचा शेलार मामा मराठ्यांच्या पुढच्या पिढीसाठी लढतोय, मरणाच्या उंबरड्यावर ते थांबलेले आहेत, आणि आम्ही उघड्या डोळ्याने बघायचं. म्हणून या ठिकाणी मराठवाड्यातून आलेल्या समन्वयकांनी निश्चय केलाय की जोपर्यंत दादा उपोषण मागे घेत नाहीत, दादाला जोपर्यंत सरकार OBC आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत EWS आरक्षणाचा जोपर्यंत शब्द देत नाही, आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही. आम्ही लाट्या काट्या बी खायला तयार आहेत, त्याच्या पुढे जाऊन सांगतो आम्ही गोळ्या सुद्धा खायला तयार आहेत, पण आज आम्ही इथून उठणार नाही. EWS आरक्षण मिळवून घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. शिंदे समितीनं अहवाल सादर केलेला आहे, आम्ही तो स्वीकारलेला आहे. हैदराबाद गॅजेटच्या विषयी आम्ही चर्चा करू, विचार करू. आणि आता एक समाजातून मागणी होते की EWS आम्हाला पूर्ववत मिळालं पाहिजे, त्याचाही आम्ही विचार करू. आणि बोलत बोलत चंद्रकांत पाटलांनी हेही सांगितलं की SEBC आरक्षण दिलं असल्यामुळं दिलेलं आरक्षण रद्द करणं एवढं सोपं नाही असं ते सांगतायत. आता मला एक प्रश्न पडलाय, अरे SEBC आरक्षणच आम्ही मागितलं नाही, तुम्ही आमच्यावर लादलंय, ते लादलंय, हे तुमची एक तुमचं एक षडयंत्र आहे. आम्ही मागितलं OBC, तुम्ही आम्हाला दिलं SEBC, मग OBC द्या आम्हाला, EWS ची गरज नाही, आम्ही SEBC मागितलेलं नाही. म्हणून जोपर्यंत OBC आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते EWS आरक्षण आमचं पूर्ववत चालू ठेवा, याच्या बाबतीत तुम्ही तुमची भूमिका मांडा, तरच आम्ही आमचा पुढचा निर्णय. सरकारचं